हॅलो फ्रेंड्स मी रूपा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये तर आज आपण अपन... कोल्हापूर स्टाईलने झणझणीत अशी वेज बिर्याणी पाहणार आहोत तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आवडेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया वेज बिर्याणी कशी बनवायची इथे मी चार वाटीत पाणी ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये त्याच्यामध्ये एक तेजपत्ता एक, एक आ, आ, स्टार फूल एक मसाले वेलची दालची दालचिनीचा थोडासा तुकडा आणि जायपत्रीचा जा थोडासा तुकडा टाकला आहे दोन हिरव्या वेलच्या थोडंसं तोंड उघडून टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि छान आता थोडंसं तेल टाकून पाणी उकळू द्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर दोन वाट्या आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरा फक्त ते चिकटी असे चिकटणारे नको नाहीतर तुम्ही बासुमती वापरू शकता जर नसेल तर तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त चिकटणारे असू नयेत तर वरून थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे छान असं हातावर कुस करून जिऱ्याचं एक खूप छान सुगंध देतो शा जिरं असलं तर उत्तमच तर दुसऱ्या पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर हे आपलं नॉर्मल जिरं मी आता वापरलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा छान कलर चेंज होईपर्यंत असं परतून घ्यायचा आहे तर इथे कलर चेंज झालेला आहे कांद्याचा थोडाफार तर आता मी ह्याच्यामध्ये एक, एक चमचा लसूण पेस्ट टाकते तेही छान फ्राय करून घेणार आहे इथे बघू शकताय त्याचाही कलर चेंज झाला आहे तर आता आपण थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी इथे थोडासा फ्लावर टाकला आहे थोडीशी ढबू मिरची आणि थोडेसे बिनीस इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता पनीर वापरू शकता ह्यामध्ये किंवा अजून गाजर भरपूर कोणत्याही भाज्या वापरू शकता थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफून घ्यायचं तर इथे आपला भातसुद्धा रेडी झाला आहे तर इथे मी हा एटी पर्सेंट शिजून घेतलेला आहे ऐंशी टक्के शिजलेला आहे भात आता आपण ह्याचं पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे वरून थोडंसं गार पाणी घालायचं आणि असाच मग कडेला ठेवून द्यायचा तर हे पहा पाणी पूर्ण गाळलेलं आहे तर आता आपण बिर्याणीकडे वळूया आपल्या हा भात पण तोपर्यंत गार होईल थोडाफार तर इथे छान असं परतून घेतलेलं आहे तेलावरच तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा घालायचा आहे थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घाला थोडीशी नाही तर कोत पुदिना पण तुम्ही जास्त वापरू शकता पण एकदम जास्त पण वापरायचं नाही तर मग त्याच्यामध्ये सगळा सुगंध जो आहे तो पुदिन्याचाच येतो अर्धी वाटी दही वापरलेला आहे फ्रेश तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा जो आपण काल बिर्याणी मसाला केलेला तयार घरगुती तो घालायचा आहे आणि छान असं फिरून घ्यायचं आहे बिर्याणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या बिर्याणीला तर तुमच्याकडे घरात केलेला नसेल तर तुम्ही विकतचा वापरू शकता बिर्याणी मसाला नाहीतर मग गरम मसाला वापरा फ्रोझन मटर घातलेले आहेत शेवटी सर्वात आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला हे परत शिजून घ्यायचं आहे फ्रोझन वाटाणा जो आहे तो जास्त उशीर शिजवावं लागत नाही तो लगेच जा शिजला जातो तरी इथे छान एक दोन मिनटं मी शिजवून घेतलेले आहे तर आता मी ह्यातली थोडीशी भाजी कडेला घेते पहिला कारण आता आपण लेअरिंग करूया भाताचा लेअर टाकायच्या नंतर मग परत ही भाजी आपल्याला लागेल ला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा तर आता आपण एक लेअर भाताचा पहिला लावून घेऊया तर इथे मी गॅस आता बंद केला आहे आणि भाताचा एक लेयर लावून घेते बघा व्यवस्थित पहा, हे पहा अशा प्रकारात पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग नंतर ह्याच्यावर आपल्याला ह्या ज्या आपण भाज्या काढून घेतल्या होत्या ते घालायच्या वरून अशा प्रकारात थोडासा तळेला कांदा थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला चिमूडभर फक्त भरभुरायचं आहे इथे परत राहिलेला पूर्ण भातात आपल्याला पसरून घ्यायचा आहे तरी ही बिर्याणी चार लोकांसाठी पुरेपूर आहे आता मी ते बिर्याणी मसाला चिमुडभर भुरभुरलेला आहे परत थोडीसे जिरे किंवा शाजिरे दोनापैकी एक कोणतेही तुम्ही वापरू शकता शहाजिरे असले की आत अगदी छान होतील अजूनसुद्धा कारण वास छान येतो शाजिरेला तर थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि तळेला कांदा हाही छान वरून टाकायचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये कलर घालायचं आहे तुम्ही कोणताही दुसरा कलरवर सुद्धा वापरू शकता मी ते फूड कलर वापरलेला आहे ऑरेंज कलरचा केसरी कलर तर आता मी थोडासा अर्ध्यातला निम्मा लिंबू चिरून त्याचा रस पिळेला आहे वरून लिंबूमुळे एक छान असा चव येतो भाताला आणि त्याची चमक राहते त्यामुळे टाकायचाच आणि वरून एक मोठा चमचा तेल आपल्याला सोडायचं आहे सजावटीसाठी काजू वापरलेले आहेत काजू शक्यतो थोडेसे फ्राय करा आणि मगच असे घाला आता आपल्याला पंधरा मिनटं छान असा दम द्यायचा आहे एकदम स्लो फ्लेमवर छान असा भातसुद्धा जो कच्चा पण आहे थोडासा तोही छान त्यात न जाईल तर इथे पंधरा मिनटे झालेत आणि खूप छान इथे सुगंध येत आहे बिर्याणीचा व्हेज बिर्याणीचा तर आता मी गॅस बंद केला आणि आता थोडंसं असंच ठेवते कडेला तर थोडासा गार झाला आहे गार म्हणजे अजून वाफ भरपूर आहे पण थोडंसं गार केलेलं आहे मी एक पाच मिनटं कडेला तसंच ठेवलं होतं गॅस बंद केल्यानंतर तरी तर इथे बघू शकताय किती छान कलर आला आहे आणि किती मस्त दिसत आहे तर आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं पहिला मिक्स करून घ्यायचा जेणेकरून जो खालचा मसाला आहे भाजीमधला तो सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि छान असा भाताला चव येईल तरी तर इथे मी मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकताय तर इथे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता मी तुम्हाला सर्वांसाठी सर्व करते आजची रेसिपी जी आहे व्हेज बिर्याणीची कोल्हापुरी स्टाईलने झंझणीत अशी तर कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद